पत्रकारितेच्या क्षेत्रात झालेल्या अमूलाग्र बदलांमुळे पत्रकारांचे अनेक प्रश्न निर्माण झालेत. या प्रश्नांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी नागपूर ते मुंबई पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा बारामतीमध्ये आली असताना येथील मेळाव्यात बोलताना जसे विविध घटक व राज्यातील दुर्लक्षित भागांच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक मंडळाची स्थापना राज्य सरकारने केली आहे तशी पत्रकारांसाठी देखील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे. तालुका आणि जिल्हा पातळीच्या पत्रकारांना कधी अपेक्षा मिळत? मी निर्णय घेतला होता की तालुका जिल्हा दैनिकाच्या तालुका पातळीच्या पत्रकारांना अपेक्षा मिळायला पाहिजे. काय नियमावली सगळ्यांना माहिती आहे. महासंचालकापासून महाराजांच्या मुख्यमंत्र्यापासून ते सगळे गावातल्या ग्रामसेवकापर्यंत की ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना मानधन मिळतं, पगार मिळत मिळत पगार असणारे अत्यंत नामात्र लोक आहेत. पण तरी पण आकडेशी देताना नियम काय आहे, आठ काय आहे, पगार पत्र थोडा जी गोष्ट असली नाही ती गोष्ट मी कुठून देणार. बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार संवाद मेळाव्यास इंदापूरचे आमदार व माजी मंत्री दत्तात्रय भरणे, पंचायत समितीचे सभापती प्रवीण भैया माने, बारामती पत्रकार संघाचे अध्यक्ष निळकंठ मोहिते, संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वास आरोटे, जिल्हा सरचिटणीस सागर शिंदे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे आदी मान्यवर उपस्थित होते. दीक्षाभूमी ते मंत्रालयापर्यंत निघालेल्या पत्रकार संवाद यात्रेविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.